खानापूर तालुक्यातील खेमेवाडी गाव पणजी बेळगाव महामार्गापासून हाकेच्या अंतरावर आहे। मात्र खेमेवाडी गावाला गेल्या 15 दिवसांपासून वीज पुरवठा सुरळीत नसल्याने खेमेवाडी गावच्या नागरिकांची दिवाळी अंधारातच गेली आहे। अजूनही गाव रात्रीच्या अंधारात आहे, त्यामुळे खेमेवाडी गावच्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्याने गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे, त्यामुळे लहान मुलांना वृद्धांना घराबाहेर पडणे खूप त्रासाचे होत आहे। शालेय विद्यार्थ्यांना वीज पुरवठा खंडित झाल्याने अभ्यासाचे नुकसान होत आहे। गावात दोनच गिरण्या आहेत, त्या देखील बंद झाल्या आहेत। वीज पुरवठा नसल्याने मोबाईल स्विच ऑफ झाले आहेत। इतके होऊनही संबंधित हेस्कॉम खात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत, तर लोकप्रतिनिधींनाही याचे सोयरे सुदीक नाही। त्यामुळे संबंधित हेस्कॉम खात्याच्या कामगिरीबद्दल तसेच लोकप्रतिनिधीच्या बेफिक्रीबद्दल नागरिकांतून नाराजी पसरली आहे। नमस्कार, आज इथं खेमेवाड गावामध्ये 15 दिवस झाले पाण्यामुळे लोक फार त्रासलेले आहेत, आणि हेस्कॉमवाल्यांना फोन केल्यावर त्यांनी आज उद्या करून 15-20 दिवसांनी घातले, आणि परत ह्या टेस्टची लोड घेत नसल्यामुळे परत ह्याच पावती टेस्टी बघितले, त्यांनी बसून गेले, तरी पण ते गावची कुठलीही मोटर चालू नाही, पाण्याचा फार त्रास झालेला आहे। त्यासाठी आम्ही पंचायतवाले ट्रॅक्टरनं दिवसाला 2 ट्रॅक्टर पाणी आणून गावामध्ये आम्ही लोकांना देत आहे, तर याची जबाबदारी लवकर केबीच्या लोकांनी किंवा केबीच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी, आणि काळजीपूर्वक येऊन इथं त्यांनी ट्रान्सफर बदलून त्यांनी ट्रान्सफर 62-63 काय असेल की ते त्यांनी बसून जावं। बोला सुहास पाटील, कॅनन सिटी न्यूज, खानापूर।